नमस्कार शेतकरी बंधूंनो, समृद्ध शेतकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. आजचा जो व्हिडिओ आहे कापसाविषयी आहे. कापसाचे भाव काय असतील, त्याचबरोबर कापसाची भारतातून किती निर्यात होणार आहे, हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच कापूस खरेदी किती भावाने चालू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड म्हणून दर्जा आहे. जागतिक कापूस बाजारात आता भारताचे प्रमुख सूत कस्तुरी सूत म्हणून ओळखली जाईल. कस्तुरी कापूस शुभ्रपणा, चमक, मुलायम आणि एक चकाकी त्याला आहे. शुद्धता, चमक, वेगळेपणा आणि भारतीय तेसाठी ओळखला जाणार आहे. वस्त्र उद्योग मंत्रालयाने आपेडाच्या माध्यमातून सेंद्रिय कापसाठी प्रमाणपत्र प्रक्रिया विहित केली आहे. CCCIकडून खरेदी सुरू झालेली आहे. सरकारने कापसासाठी प्रति क्विंटल 5825 रुपये लांब धागा व 5515 रुपये मध्यम धागा किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. भारतीय कापूस महामंडळाने CCCI देशात 430 कापूस खरेदी केंद्रांचे नियोजन केले आहे. यातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व तेलंगणा खरेदी सुरू आहे. तसेच यावर्षी किती निर्यात होऊ शकते, तसेच तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज. भारतातून यंदा गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत अधिक म्हणजेच तब्बल 72 लाख गाठींची निर्यात विविध देशांमध्ये होणार आहे असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी व्यक्त केला आहे. देशातून दरवर्षी सुमारे 1250 कोटी किलोग्रॅम सुताची निर्यात केली जाते. ही निर्यात प्रामुख्याने चीनला केली जाते. तसेच व्हिएतनाम, बांगलादेश, तुर्की व इतर आखाती देशांमध्ये सूत निर्यात होते. सध्या सूत निर्यात गतीने सुरू असून जूनच्या तुलनेत सध्या दरात चांगली वाढ आहे. सध्या प्रति किलो 165 ते 175 रुपये दर आहे. त्याचबरोबर सोयाबीनला पुरामुळे बसलेल्या फटक्यामुळे सरकीला झळाळी येऊ शकते. देशात सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. सरकीचा उपयोग खाद्यतेलासाठी केला जातो. मात्र सध्या सरकीची मागणी खाद्यतेल उद्योगासह सरकी पेंड यासाठी देखील आहे. यामुळे सरकीचे दर जूनच्या तुलनेत क्विंटल मागे 250 ते 300 रुपयांनी वधारून 2400 ते 2500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. अशाच प्रकारची आपण माहिती निर्यातीत किती होणार आहे भारतातून इतर देशांमध्ये, ही सर्व माहिती आपण बघितली आहे. आपण जर या समृद्ध शेतकरीने यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच प्रकारची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचत राहू. धन्यवाद.